सर्वांसाठीच एक दिलासादायक बातमी, मान्सून केरळच्या उंबरठ्यावर दाखल झालाय, त्यामुळे लवकरच मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. 26 मे रोजी श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. केरळमध्ये 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी मान्सून दाखल होऊ शकतो. त्याची व्याप्ती गुरुवारी मालदीव, नैऋत्य अरबी समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि कोमोरीन समुद्रापर्यंत वाढलीय. तो आता केरळच्या तिरुअनंतपुरम किनारपट्टीपासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात तो केरळच्या दिशेने सरकून लक्षद्वीपपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर स्थिती सामान्य राहिल्यास 4 दिवसात तो गोव्यात पोहोचतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात मान्सूनचं आगमन निश्चित मानलं जातंय. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून दाखल होईल असं हवामान खात्याने यापूर्वीच सांगितलं होतं. हवामान खात्यानुसार मान्सून 31 मे किंवा त्यापूर्वी दाखल होऊ शकतो. स्कायमेटने म्हटलंय की मान्सून सामान्य असेल, परंतु त्याच्या जोरदार आगमनाची शक्यता कमी आहे. तो देशाच्या उर्वरित भागात नियोजित वेळेच्या 3 ते 4 दिवस आधी किंवा नंतर दाखल होईल. बंगालच्या उपसागरातील अस्नी वादळानंतर 22 मे या नियोजित तारखेच्या 1 आठवडा आधी म्हणजे 15 मे रोजी मान्सून अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. त्यानंतर तो भारतीय भूभागावर म्हणजेच केरळला वेळेपूर्वीच दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, परंतु अस्नी वादळाने नंतर मार्ग बदलला आणि मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाला. त्याचवेळी मध्य आणि पूर्व भारतात अपेक्षित असलेला मान्सून पूर्व पाऊसही झाला नाही. दरम्यान एकीकडे मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू झालेली असताना देशभरात मान्सून पूर्व सरी काही ठिकाणी कोसळत आहेत. पश्चिमेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सून पूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे आसाम राज्याला महापुराचा फटका बसलाय. आसाममध्ये महापुराची स्थिती गुरुवारी भीषण राहिली. 7 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 1 मुलासह आणखी 2 जणांचा मृत्यू झाला. 5.61 लाखांहून अधिक लोक अजूनही प्रभावित आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन पूर अहवालानुसार नागाव जिल्ह्यातील कामपूर आणि रहा येथे प्रत्येकी 1 चा मृत्यू झाला. त्यामुळे यंदाचा पूर आणि भूस्खलनात प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 30 वर पोहोचली आहे.